नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओत सगळ्यांचा स्वागत असा. मी आता असं आमच्या गोटणे गावात आणि वाडी असा सडेवाडी आणि ह्या नाळा झाड तोडून म्हाका वलावलेला असा. आणि नाळाचं झाड कशाक तोडतं तर आपण मालकांका विचारूया कशाक तोडतं ते. बघूया मालकांका विचारूया कशाक तोडतं ते. घरावर येत म्हणून तोडतो म्हणतेस माराया काप. तर मालकांचं म्हणणं असा की ह्या नाळाचा झाड आणणं उद्या घरावर पडा शकता आणि हय खाली संडाची टाकी असा आणि हय आडनाव होत्या त्यांना अशी हय पडवी बांधायची हय जशी बांधलेली आहे तशी. त्याच्यामुळं भविष्यात होणारा नुकसान टाळूसाठी ह्या नाळाचं झाड तोडतं असा मालकांचं म्हणणं असा. तर बघूया आता आपला काम कसा होत आता. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की आजच्या व्हिडिओ लाईक करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. कमी नंतर हिरडू म्हणा हा समजतोय शिंगापुरी वर्ष जवळ हाताला लागतात. हा पण एवढं चढायला कोणाचे लागले पुढे जाऊ दे. झाडा नसते ना गोल संडास नसतो ना तर इजी येतात नाही नसतो ना संडास येतात नसतो ना ठेव येतात ओढलो ना.
वरसून 4-5 तोडे मारलो बारीक 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 असे, आणि आता ह्यो असो अक्को अक्को घेऊचो असा. इकडे असा संडावाची टाकी. संजय सांडव ज्येष्ठ तोडकामी असत आमच्या गावातले. तर मी वरसून डायरेक्ट असो ह्या बाजून असो घेणार असते वडून. तर ह्यानी सांगल्याने आमका जर डायरेक्ट वाढला असतं संडावाच्या टाकीवर किंवा इकडे काहीतरी एक संडास असा तिकडे जायत. आणि इकडे आंब्याची आणि फणसाची झाडं असत त्याच्यावर अडका शकता येणार नसतो असा यांचा म्हणणं होता. कारण ज्येष्ठांचा ऐका होया बरोबर, ज्येष्ठ मंडळींचा कधी पण ऐकायचा. त्याच्यामुळे आम्ही वरसून तोडे मारले, नाही तर मी डायरेक्ट दोरी लावून असं ढकलून घेणार असतंय. माझ्यापेक्षा भारी तोडकाम येत, नारळ वगैरे काढतात, आंबे वगैरे काढतात. आपला हा तुमचे अन्नदान. आणि असत बाळू गुरे आमचे बनकेवाडीतले. नमस्कार. हे आता आमका थोडीफार नारळ झाड उडूक मदत करतात, नंतर त्यांचे धन्यवाद मानूया. आता अर्धा काम झाला, थोडासा काम राहूला तर करू आणि जाऊया घरा. तर ह्या एक नारळाचं झाड आम्ही तोडलो. मालक म्हणले काहीतरी घरावर वगैरे पडणार असता. तर संजय सांडव आणि बाळू कोरे यांनी आमका थोडाफार मदत केल्याने आपला काम बाजूक ठेवून त्याच्याबद्दल दोघांचेही आभार, धन्यवाद. याच्या घरावरती येईल म्हणून घरा जर घराच्या बाजूला असल्यामुळे तोडलेला आहे. तो काम व्यवस्थित झालेलं आहे, अगदी फर्स्ट क्लास काम झालेलं आहे. सगळंच काम व्यवस्थित झालेलं आहे. ठीक आहे, देवा दक्षिणा काही ती आमची आहे का.